हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी उपयुक्त अशी इंग्लिशची मॉक टेस्ट घेत आहोत. तलाठी भरतीचं तारीख निश्चित झालेले आहे, तुमचं रिसिट मिळालेलं आहे, त्याचबरोबर ही टेस्ट, ही सिरीज सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये इंग्लिश व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. चला तर सुरू करूयात आपण. राईट द अनादर नेम फॉर क्लोन, आणि क्लोन याचा अर्थ होतो विदूषक. आणि दिलेल्या पर्यायामध्ये सी म्हणजे जोकर हा शब्द आहे, हा पर्याय बरोबर येतो. पहिला ऑप्शन आहे कर्टियर, याचा अर्थ होतो राजदरबारी असणारा मनुष्य, हा क्लोनसाठी योग्य ठरत नाही. दुसरा शब्द आहे नाईट, याचा अर्थ बुद्धिबळातील घोडा किंवा मध्ययुगामध्ये स्त्री दाक्षिण्य असणारा पुरुष. मंकी म्हणजे माकड. क्लोनचा समान शब्द येतो जोकर. सी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे यासाठी. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द वर्ड विथ प्रिफिक्स, आणि प्रिफिक्स याचा अर्थ उपसर्ग म्हणजेच अगोदर जोडलेला. जेव्हा शब्दाच्या अगोदर त्याला योग्य असा शब्द जोडला जातो आणि अर्थपूर्ण शब्द तयार केला जातो तेव्हा त्याला प्रिफिक्स असं म्हणतात, उपसर्ग म्हणतात. आणि पर्याय नीट वाचले तर लगेच लक्षात येईल की दुसरा पर्याय पॉसिबल हा शब्द आहे आणि इम्पॉसिबल, इम हा प्रिफिक्स या ठिकाणी जोडलेला आहे. दुसरे शब्द नीट विचार केले तर ते योग्य ठरत नाहीत. इम्पॉसिबल हे करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 3, कम्प्लीट द फॉलोइंग लिस्ट विथ द प्रॉपर वर्ड गिवन बिलो, दिलेल्या शब्दाशी सुसंगत शब्द या पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. आणि हे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द अवकाश म्हणजेच स्पेस, अवकाश, ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच अंतरिक्ष, अवकाश यात्री, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह, आणि याच्याशी संबंधित शब्द येतो रॉकेट, त्याचा अर्थ होतो क्षेपणास्त्र, अग्निबाण. क्लाउड म्हणजे अर्थ, क्लाउड म्हणजे ढग, अर्थ म्हणजे पृथ्वी, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. सोपा प्रश्न आहे. योग्य पर्याय येईल ए रॉकेट, अंतराळशास्त्राशी संबंधित हे शब्द आहेत, रॉकेट म्हणजेच अग्निबाण. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ हॉर्स, हा प्रश्न आपण यापूर्वीही अभ्यासलेला आहे. हॉर्सच्या फिमेलला काय म्हणतात? आता या ठिकाणी बीच, BITCH म्हणजे कुत्री, डो हरिण किंवा सशाची मादी, ॲस गाढवाची, गाढव, त्यानंतर मॅर, MARE, मॅर म्हणजे घोडी, आणि हा पर्याय बरोबर आहे हॉर्स मॅर. पुढचा प्रश्न, टेल मी --, आय शुड कम विथ यू ऑर नॉट, या ठिकाणी रिकाम्या जागी कोणता शब्द येतो? तर वेदर, तिसरं ऑप्शन करेक्ट येईल. वेदर ज्याचे उत्तर होय किंवा नाही येते असा प्रश्न विचारताना हे वापरतात. आणि वेदरचं अचूक स्पेलिंग आहे WHETHER, वेदर. प्रश्न काय तयार होईल पहा, टेल मी वेदर आय शुड कम विथ यू ऑर नॉट, येस ऑर नॉट, नो टाईपचा क्वेश्चन असेल तेव्हा वेदर वापरलं जातं. पुढील प्रश्न, विच इज द फॉलोइंग इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड म्हणजेच संक्षिप्त छोटे रूप, दिलेल्या पर्यायातील कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, अचूक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे? आता याच्यामध्ये वी आरचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येतो ऑप्शन दुसरा, वी आर म्हणून ऑप्शन दुसरा बरोबर आहे. पुढील प्रश्न, हाऊ मेनी वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स मस्ट बिगिन विथ कॅपिटल लेटर, सी द सेंटेन्स, सी व्हॉट आय मीन सेड नियती, आणि ह्याच्यामध्ये तीन कॅपिटल लेटर येतात सीच्या अगोदर, त्यानंतर आय, आणि नियती हे नाव आहे
म्हणून यन हे कॅपिटल येईल, तीन कॅपिटल लेटर येतात. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, ही एंटर्ड द रूम, त्याने शांतपणे खोलीत प्रवेश केला असा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. हे शांतपणे, ही एंटर्ड द रूम क्वाइटली. क्वाइटली हे ऍडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे, क्रियेबद्दलची माहिती सांगते. क्वाइटली हे अचूक येईल. अ पर्ल फॉर्मिंग इनसाइड अन ऑस्टर सेल इज इंडीड डॅश डॅश युनिक वर्क ऑफ नेचर. शिंपल्याच्या आत मोत्याची निर्मिती होणे हे खरंच निसर्गाचं अद्वितीय कार्य आहे. आणि या ठिकाणी युनिक, यू हे स्वर असला तरी या ठिकाणी याचा उच्चार व्यंजनासारखा होतो, म्हणून या ठिकाणी अ हे आर्टिकल योग्य ठरेल. सी द सेंटेन्स, अ पर्ल फॉर्मिंग इनसाइड अँड ऑस्टर शेल इज इंडीड अ युनिक वर्क ऑफ नेचर, हे विधान योग्य होईल. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. द मॉर्निंग फ्लाइट वॉज नाव लेफ्ट फॉर डॅश डॅश. सकाळचे विमान आता खूप मागे राहिलंय, आणि खूप मागे राहणं याच्यासाठी यामधलं योग्य प्रिपोजिशन येईल बिहाइंड. वाक्य काय होईल पहा. द मॉर्निंग फ्लाइट वॉज नाव लेफ्ट फॉर बिहाइंड. बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ललिता वॉज इटिंग अ मँगो. ललिता आंबा खात होती. वज येत म्हणून भूतकाळ आहे. खात होती, खाण्याची क्रिया तिची चालू होती, चालू भूतकाळ आहे, म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स. बी ऑप्शन इज करेक्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये रचना कशी असते. ललिता हा आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ड्स वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी अशी रचना असेल तर त्याला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. म्हणून या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. बी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, पिक आउट द कंजक्शन. ही एट ग्रीडली बिकॉज ही वॉज हंग्री. त्यानं अधाशासारखं खाल्लं कारण तो भुकेलेला होता. कंजक्शन म्हणजेच कॉम्बिनेशन, जुळणी, उभ्या नवी अवयव, दोन वाक्याचा संयोग करणार, संयोग घडवणारा, वाक्य जोडणारा शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. आणि तो येईल शब्द बिकॉज. ही एट ग्रीडली बिकॉज He was hungry. Because हे काय येईल, कंजक्शन आहे या वाक्यामध्ये. तो भुकेलेला होता म्हणून, कारण, because हे या वाक्यामध्ये कंजक्शन आहे. सी ऑप्शन इज करेक्ट. पुढील प्रश्न, व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅट्स अँड डॉग्स. वादळी वाऱ्यासह खूप जोराचा पाऊस होतो, त्याला कॅट्स अँड डॉग्स असं म्हणतात. आणि या पर्यायामध्ये बी पर्याय, टू रेन हेवीली, म्हणजेच इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं विधान होतं. आणि म्हणून या ठिकाणी बी हा पर्याय अचूक ठरेल. पुढचा प्रश्न, प्लेस वेअर फिशेस आर केप्ट इज कॉल्ड. मासे ठेवतात ती जागा त्याला काय म्हणतात. तर याच्यामध्ये अचूक उत्तर येईल ॲक्वॅरियम, मत्स्यालय,
अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांना माहिती आहे अक्वेरियम म्हणजेच मत्स्यालय. बाकीच्या पर्यायांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल अक्वेरियम इज करेक्ट ऑप्शन. पुढील प्रश्न, द ऍक्ट ऑफ किलिंग अनादर पर्सन इज कॉल्ड, द ऍक्ट ऑफ किलिंग अनादर पर्सन इज कॉल्ड. आता पर्यायाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये होमिसाईड म्हणजे मनुष्यवध म्हणजेच खून करणे, खून करण्याची क्रिया. द ऍक्ट ऑफ किलिंग अनादर पर्सन इज कॉल्ड होमिसाइड, हे ऑप्शन बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे जेनोसाइड, याचा अर्थ मनुष्य समूहाची हत्या करणे. इथं फक्त एका पर्सनची दिलेला आहे आपल्या प्रश्नामध्ये. तिसरा पर्याय आहे कॉन्टिजियस, आणि त्याचा अर्थ होतो संसर्गजन्य. कंटिजियस किंवा कॉन्टिजियस म्हणजेच संसर्गजन्य. आणि चौथा पर्याय सुसाइड म्हणजे आत्महत्या. यासाठी होमिसाइड म्हणजेच मनुष्यवध हा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. अचूक स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे आणि पार्लिमेंट शब्द दिलेला आहे. दिलेल्या पर्यायामध्ये अचूक येईल ऑप्शन बी पार्लिमेंट, PARLIAMENT हे स्पेलिंग अचूक आहे. पार्लिमेंट याचा अर्थ होतो संसद, लोकसभा. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणीही आपल्याला अचूक स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे आणि शब्द दिलेला आहे ज्वेलरी. आणि अचूक स्पेलिंगचा शब्द आहे डी ज्वेलरी म्हणजे दागिने. JWELLERY ज्वेलरी म्हणजे दागिने. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. शब्दयोगी अवयव आपल्याला ओळखायचा आहे. सी द सेंटेन्स, प्लीज एन्क्वायर डॅश डॅश द मॅटर, कृपया या प्रकरणाची चौकशी करा. आता आपण जर ऑप्शन यामध्ये ठेवून बघितले तर लगे लक्षात येईल, बघा असं वाक्य होऊ शकेल का, प्लीज एन्क्वायर इन द मॅटर, प्रकरणामध्ये चौकशी करा असं नाही होऊ शकत. प्लीज एन्क्वायर विद इन द मॅटर, प्रकरणादरम्यान चौकशी करा असंही नाही होऊ शकत. ऑफ मॅटर नाही होऊ शकत. डी ऑप्शन बरोबर येईल, प्लीज एन्क्वायर इन टू द मॅटर, प्रकरणाची चौकशी करा. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. या ठिकाणी पण आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. द मीटिंग वॉज प्रिसाइडेड डॅश डॅश बाय द चेअरमन, चेअरमनच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. मीटिंगचे अध्यक्षस्थान चेअरमननी भूषवले असं याचा अर्थ होईल. द मीटिंग वॉज प्रिसाइडेड ओहर बाय द चेअरमन, म्हणजे चेअरमनच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. ओहर हे प्रिपोजिशन योग्य होईल. पुढील प्रश्न, व्हॉट इज द ऍडजेक्टिव फॉर्म ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस हे नाम आहे आणि याचा ऍडजेक्टिव फॉर्म येईल हॅपी. सी ऑप्शन इज करेक्ट, हॅपी इज द ऍडजेक्टिव अँड हॅपीनेस इज द नाउन. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. हॉट डॅश डॅश मॅग्निफिकंट स्टॅच्यू, आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. किती भव्य किंवा किती सुंदर पुतळा आहे हा, आणि योग्य आर्टिकल येईल अ. व्हॉट अ मॅग्निफिकंट स्टॅच्यू असं विधान होईल. पुढचा प्रश्न, द फुल फॉर्म ऑफ ATM, ATMचा फुल फॉर्म काय आहे. आणि अचूक ऑप्शन येईल ऍटोमॅटिक टेलर मशीन, म्हणजे स्वयंचलित पैसे देणारे घेणारे यंत्र.
एटीएम म्हणजेच ऍटोमॅटिक टेलर मशीन, बी ऑप्शन इज करेक्ट. नीट हे लक्षातच ठेवा, जीके मध्ये वगैरे कुठेही हे विचारण्याची शक्यता आहे, एटीएमचा लॉन्ग फॉर्म ऍटोमॅटिक टेलर मशीन. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ जेंडर्स, आणि दिलेले पर्यायांचा आपण नीट विचार केला तर लक्षात येईल की पहिली पेअर गोज आणि गिज, हंस आणि अनेक हंस, अनेक वचन दिलेलं आहे. गोज म्हणजे एक हंस, तर गिज म्हणजे अनेक वचन. त्यानंतर फॉक्स विक्सन, या ठिकाणी फॉक्स म्हणजे कोल्हा आणि विक्सन म्हणजे कोल्ही, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दिलेलं आहे. एम्परर सम्राट, एम्प्रेस म्हणजे सम्राज्ञी, पुल्लिंग स्त्रीलिंग आले. परत ड्यूक म्हणजे सरदार आणि ड्युचेस म्हणजे सरदार पत्नी किंवा विधवा स्त्री. म्हणजेच या ठिकाणी अचूक पर्याय येईल पहिला, हंस, त्याचं अनेक वचन दिलंय, पहिली जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न, ऍड द ऍडजेक्टिव फॉर्म ऑफ ब्रॅकेट. सी द सेंटेन्स, काउंटिंग ऑफ वोट्स इज अ लेबर टास्क, आणि अचूक पर्याय येईल बी, काउंटिंग ऑफ वोट्स इज द लेबरियस टास्क. याप्रमाणे वाक्य तयार होईल, मतांची मोजणी करणे हे खूप मेहनतीचे काम असते, असा ह्या वाक्याचा अर्थ होतो. चालू सिरीज मधला हा शेवटचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ डायरेक्ट स्पीच. ही वॉर्न अस नॉट टू गो टू नियर द हट. हे इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला डायरेक्ट स्पीच मधलं ओळखायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे, कोणता पर्याय योग्य येईल ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न होते यापूर्वीच्या तलाठी भरती परीक्षेतील आणि हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत सराव खूप गरजेचा असतो आणि तुम्ही चॅनलसोबत राहिला तर नक्की तुमचा सराव होईल. आणि लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्यासाठीही खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.